पण मग मी प्रश्न काय विचारला तेव्हा तुला या लोकांनी गिफ्ट दिलं. कसं वाटत तुला असं सगळ्यांमध्ये टाळ्या पण वाजल्या सगळ्यात पहिलं बक्षीस भेटलं. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जस्ट ऑफिसवरून आलोय मी, संध्याकाळचे 6:30 झालेत. जास्त आता मम्मी बोलली रवा बनवते, झटपट रवा आपण बनवणार आहोत, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि मम्मीला भेटलं आहे एक बक्षीस, तर ते बक्षीस म्हणजे एक काय गिफ्ट भेटलंय ते मम्मीच सांगेल तुम्हाला. तर चला आता आपण त्या घरी जाऊया आणि मम्मीला विचारूया प्रश्न. तर चला आता इथे रव्याची रेसिपीचा काय काय घेतलं आपण जरा सांगू शकता का मॅडम तुम्ही? तर रवा खाऊशी वाटलं म्हणून एक झटपट रवा. आता काय टाकलंय? वेलचीची पूड. वेलची रवा 2 तूप चमचे, 2 चमचे हे घेतले तूप ना, 2 चमचे तूप घेतले मम्मीने. पूर्ण मिक्स करते. किती वेळ घ्यायचं असं? अजून घ्यायचं. एच पी गॅस आपण जो एल पी जी आपण घरामध्ये युज करतो त्याचं एक सेफ्टी मॉकड्रिल असेल मे बी. सेमिनार ना, हा सेमिनार. ते कुठे त्या घरी वाटत ते गिफ्ट भेटलंय मम्मीला, तर आपण ते गिफ्ट पण शेअर करूया. मम्मीला विचारूया की तुला ते गिफ्ट का भेटलंय, त्याचं काय आन्सर दिलं स्टोन तुला ते गिफ्ट भेटलंय. मम्मी आली गिफ्ट घेऊन. आता हे काय गिफ्ट भेटलंय सांग. आता इथे बस पप्पा उठून बसा जरा. लायटर. फॅन बंद करून दाखवतो फ्रेंड्स तुम्हाला. हा बघ ते चालू करून दाखव. हे नॉर्मल लायटर नाही ज्याचा स्पार्क होतो, हे चांगलं लायटर आहे. दाखव. लॉक असेल आहे ना डायरेक्ट त्याच्यामध्ये. लायटर कसं तसं लायटर आहे. भारी आहे ना, मस्त. गॅस संपला तर आपल्याला गॅस पण भरता येतो. फील करतो येतो गॅस. तर हे एच पी कडून मम्मीला असं लायटर भेटलंय आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असं गॅस पण फिलिंग आहे. कसं गॅस कसं भरायचा पण? हा अच्छा इथून आहे का? हे बघ मम्मी इकडून दिलंय. हे बघ इकडून दिलंय फिलिंगचं, गॅस फिलिंगचं. आता हे असं लायटर ज्याच्यामध्ये गॅस फिलिंग पण होत आहे. एक मिनिट. बरे बाजूला थोडं पाणी. ओ पाणी टाकलं पूर्ण. जरा ठेवून देऊ आपण, नंतर जरा एक्सप्लोर करू याला. रेसिपी जाईल आपली. साखर थोडी. साखर थोडी टाकते म्हणजे असं गोड जसं पाहिजे. तरी किती प्रमाणात? किती प्रमाणात साखर? ओके. आणि किती जण होते तुम्ही मम्मी? ते तुला ते गिफ्ट भेटलं तेव्हा फोटो वगैरे काढले का? काय फोटो व्हिडिओ कशाला? टीव्हीला येणार आहे. कोणता चॅनल काय असं? टीव्हीला चांगली गोष्ट आहे ना. होतोय रवा. आणि मग ते किती जण होते म्हणजे असे सगळे? ते त्यांचे सुपरिटेंडेंट आले होते की कोण म्हणजे बॉस वगैरे आले होते का? अच्छा एच पी गॅसचे साहेब आले होते, त्यांनी हे लायटर दिले. चांगलं लायटर आहे, याच्यामध्ये गॅस फिल पण करू शकतो आपण. त्यांचा रवा इथे असा झटपट रवा. 15 मिनिटातच झालाय रवा है ना. आताला किती वेळ वाफवायचा असा? नॉर्मल फ्लेम आहे. काजू बदाम नाही ऍड केले पण झटकट असा नाश्ता. हा नाश्ता 7 वाजले होते, झटपट असं करायचं होतं म्हणून असं पटकन बनवून रेडी आहे. बघू शकता रवा इकडे आणि इकडे मस्त कोरा चहा विलायची घालून. पण मम्मी प्रश्न काय विचारला तेव्हा तुला या लोकांनी गिफ्ट दिलं असं काहीतरी प्रश्न असेल ना, तेव्हाच तर गिफ्ट देणार ते लोक, असं थोडी देणार. तू आपल्या घरामध्ये काय सेफ्टी वगैरे आपण घेतो त्याच्याबद्दल विचारलं का? गॅस म्हणजे गॅस विषयी विचारलं. हा हा
ते बोलले गॅस जर लिकेज झाला तर तुम्ही काय करणार? पहिलं रेग्युलेटर बंद करा. अच्छा, काय बोलले ते? गॅस जर लिकेज झाला तर घरामध्ये गॅस जर लिकेज झाला तर तुम्ही काय करणार? ओके, तर म्हटलं मी पहिलं रेग्युलेटर बंद करणार. अच्छा, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. ओके ओके, मग पुढे रेग्युलेटर बंद केलं त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी? अजून उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके, आणि अजून काय असतं सेफ्टी मेजर्स की हे असे इलेक्ट्रिक स्विच वगैरे असतात हे असे काय बंद चालू वगैरे नाही करायचं? हां, जे बटन बंद आहेत हां ती बंदच ठेवायची. ते चालू आहे ती चालूच ठेवायची. आणि जर गॅस घरामध्ये लीक झाला तर खिडक्या दरवाजा आणि पूर्ण गॅस बाहेर जाऊ द्यायचा. तुम्ही जरी झाडूनही जरी झाडून काढलं तरी तो गॅस खाली बसतो. एलपीजी तो जमिनीवर असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. चांगलंय चांगलंय, म्हणजे वेल आन्सर केलंय मम्मीने. कारण लिक्विड गॅस आहे तो, आणि तो जास्त करून जमिनीवर सरफेसवरच हवेत नाही येतो. एम जी एलचा गॅस आहे तो हवेत असतो, तो नॅचरल गॅस आहे. आणि हा एल पी जी म्हटल्यावर हा जमिनी सराउंडिंग माझ्या मते स्टोर होतो. तर मग तो झाडूनही पण तुम्ही हे करू शकता. गुड आन्सर मम्मी. आता इथे तीन डिशेस आपल्या रेडी झाल्या. ही माझी आहे दाखवणार. तीन डिशेस आमच्या रवा झालेला आहे. पप्पा बसले इकडे. चला आता. ऑल राईट फ्रेंड्स, आता मी रवा एन्जॉय करतो. एकदम शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला, कारण मम्मीला ते एक लायटर गिफ्ट भेटलं होतं. म्हटलं ही एक मेमरी तिची, कारण ती घरात आली तेव्हा असं एकदम सांगत आली की मला लायटर भेटलं, गिफ्ट भेटलं. म्हटलं चला एक मेमरी क्रिएट करू, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अशा कॅप्चर करायला आवडतात मला. आणि आपण कधीही ती गोष्ट बघू शकतो की हां, ही आठवण आहे की आपल्याला हे असं कुठंतरी गिफ्ट भेटलं आहे, म्हणून ती मुमेंट कॅप्चर केली आहे ना. मग कसं वाटतं तुला असं सगळ्यांमध्ये टाळ्या पण वाजल्या? सगळ्यात पहिलं बक्षीस भेटली. हां, मग ह्या छोट्या छोट्या मेमरीज आहेत तर मग हेच आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हटलं चला एक मेमरी क्रिएट होईल. आपल्या व्हिडिओ बनवूया शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग. मॅडम, आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.